चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे एक उदाहरण समजून घेऊया. उदाहरण आहे, जर 2 × 3 = 64, 4 × 5 = 100 आणि 7 × 8 = 1614 येत असेल तर 5 × 6 = किती. या प्रश्नाचं स्पष्टीकरण करताना आपण असं करू शकू, 2 × 3 = 64. या 2 आणि 3 काय 64 संबंध आहे बघा बरं. जर या 2 किंवा 3 आपण 2 केलं, 3 × 2 = 6 आणि या 2 सुद्धा 2, 2 × 2 = 4. तसंच पुढच्या अंकामध्ये करून पाहूया, 4 × 5 = 108. जिथं पहिल्या उदाहरणामध्ये आपण केलंय तसंच करूया, 5 × 2 = 10, 4 × 2 = 8, बरोबर आलं 108. म्हणजेच गुणाकाराचा संबर 4 × 5 = 108 येण्याऐवजी असा गुणाकाराचा काय आलेला इथं अर्थ लावण्यात आलेला आहे. संख्येचिन्हाचा अर्थ काय केलेला इथं लावण्यात आलाय. त्याचप्रकारे 7 × 8 = 16, 14. तसाच अर्थ लावूया आपण, 8 × 2 = 16 आणि 7 × 2 = 14. त्याचप्रमाणे आपल्याला 5 × 6 याचं सुद्धा उत्तर आपल्याला काय करता येईल, इथं शोधता येईल. म्हणून ज्याप्रमाणे आपण एका समान संख्येने गुणले 2, त्यामुळे 6 × 2 = 6 × 2 = 12 आणि 5 आपण काय करायचं, 2 या अंकाने गुणायचं आहे, 5 × 2 = 10, म्हणजे 12 × 10 1210 हे आपलं उत्तर असेल. आणि पर्याय क्रमांक 3 हा त्याचा योग्य पर्याय असेल. अशा प्रकारे आपल्याला अजून काही उदाहरणं पाहू आपण, त्यातून आपल्याला चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावून उत्तर शोधता येईल. उदाहरण आहे, 12 × 21 = 47, 18 × 24 = 68 आणि 27 × 15 = 95. तर 9 × 6 = किती, म्हणजे आपल्याला 9 × 6 याचं उत्तर काय असेल ते शोधायचं आहे. आपण जर या उदाहरणाचं योग्य प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या 12 × 21 या 47 कसा संबंध आहे, 18 × 24 या 68 कसा संबंध आहे. ते पहा, जेव्हा आपण या 12 3 भागू, 3 × 12, तसंच या 21 3 जेव्हा भागू, 3 × 7 = 21. तसंच पुढच्या उदाहरणामध्ये जर याला 3 भागलं या 18, 3 × 6 = 18, या 24 भागलं, 3 × 8 = 24. म्हणजेच काय, इथं पहिल्या संख्येला 3 भागायचं आहे, दुसऱ्या संख्येला 3 भागायचं आहे आणि येणारं उत्तर इथं बरोबर चिन्हाच्या उजवीकडे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच जरी इथं गुणाकाराची कृती दिलेली असेल तरी आपल्याला गुणाकाराऐवजी प्रत्येक संख्येला एका विशिष्ट संख्येने म्हणजे एकाच 3 भागावं लागणार आहे. म्हणजे आपल्या चिन्हाचा योग्य अर्थ काय झालेला आहे, इथं लागलेला आहे. इथं प्रत्येक अंकाला बरोबर चिन्हाच्या डावीकडील अंक असणाऱ्याला 3 काय केलेलं आहे, भागलेलं आहे. त्यानुसार आपण आता कृती करूया. बघा, पहिली कृती काय झाली, 12 × 21 = 47. या 12 काय करू आपण, 3 भागूया. या 21 पण काय करू आपण, 3 भागूया. 3 × 3 = 12, 3 × 3 = 3, 7 = 21, म्हणजे हा 4 इथं ठेवलेला आहे, हा 7 इथं ठेवलेला आहे. अशाच प्रकारची कृती आपल्याला हे 9 × 6 = काय उत्तर येईल ते शोधण्यासाठी करायची आहे. म्हणून जसं प्रत्येक संख्येला 3 भागला आहे तसंच या 9 आणि 6 सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, मग 3 भागावं लागेल. या 2 अंकांना परत आपण 3 भागूया, म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 आणि 3 × 3 = 3, 2 × 6. म्हणजे उत्तरात आपल्याला एकक स्थानचा अंक म्हणजे 9 भागलेला आहे 3 म्हणून आलेलं उत्तर 3 आणि 6 भागलं 3 म्हणून आलेलं उत्तर 2, उत्तर आलेलं आहे 32 आणि पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हा 32 आहे म्हणून आपलं उत्तर असेल 32. अशा प्रकारे आपण आणखी उदाहरणाच्या माध्यमातून हा प्रकार समजून घेऊया. आणखी एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे कसा लावला जातो हे समजून घेऊया. इथं एक उदाहरण आहे, जर 91 + 7 = 13, 99 + 11 = 9, 108 + 27 = 4, तर 185 + 5 = किती.
या उदाहरणामध्ये बेरीजचं चिन्ह दिलेलं आहे पण प्रत्यक्षात बेरीज केलेली नाही. म्हणजेच पहा 91 अधिक 7 जर त्याची बेरीज केली तर ती 98 यायला पाहिजे पण इथं उत्तर दिलेलं आहे 13. म्हणजे 13 ही लहान संख्या आहे आणि लहान संख्या तेव्हाच येऊ शकते जेव्हा भागाकाराची कृती केली जाते किंवा वजाबाकीची कृती केली जाते. मग सगळ्यात महत्त्वाचं अगोदरीत आपण भागाकाराचं चिन्ह देऊन पाहूया. 7 जर 91 भागलं तर उत्तर काय येतं 13. म्हणजेच काय रे 7 × 1 = 7 राहिलेले 2 7 × 3 = 21. म्हणजेच इथं बेरजेचं चिन्ह बरोबर भागाकाराचं चिन्ह हा अर्थ काय होतो लागतो. म्हणजेच बेरजेच्या चिन्हाऐवजी इथं काय वापरायचं भागाकाराची क्रिया आपल्याला करायची आहे आणि तीच क्रिया आपण इथं करणार आहोत. म्हणजेच 185 बेरजेऐवजी काय घ्यायचं आपल्याला भागाकार भागिले 5. मग जर या 5 या 185 भागलं तर येणार उत्तर आहे 5 × 3 = 15 राहिले शिल्लक 3 × 5 = 35 म्हणजे आपलं उत्तर काय मिळणार आपल्याला 37. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. अशाच प्रकारे अनेक उदाहरणं आपण या चिन्हांचा योग्य अर्थ सोडून आपण लावू शकतो. अनेक उदाहरणं आपण इथं सोडून घेणार आहोत. धन्यवाद.